नंबर 6, राजूची सुट्टी. राजूची सुट्टी या पाठात आजी घरी आल्यामुळे राजूच्या जीवनात सकारात्मक बदल होतो. मोबाईल टीव्ही पासून तो दूर जातो आणि जीवनातल्या खऱ्या खुऱ्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिकतो. एखाद्या घटनेचे किंवा प्रसंगाचे वर्णन कसे करावे हे या पाठातून शिकायला मिळते. राजू के घर में उसकी आजी आती है. नानी या दादी दोनों को भी आजी बोलते हैं. हम देखते हैं पाठ में उसकी नानी आई थी या दादी. तो उसकी जो आजी आई उसकी वजह से उसके जीवन में बहुत बदलाव आए, सकारात्मक बदलाव हुए. वो मोबाइल टीवी से दूर हो गया और उसके जीवन में सचमुच का आनंद आने लगा उसको. और उस आनंद को पाते हुए उसको बहुत सारी चीज़ें सीखने को भी मिली है. टेलीफोन की घंटी वाजली. राजू ने धावत जाऊन फोन उचलला. फोन त्याच्या आजीचा होता. तिने निरोप दिला की आईला सांग उद्या राजधानी एक्सप्रेसने उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मी तुमच्याकडे येत आहे. तिचा निरोप ऐकून राजूला खूप आनंद झाला. मी आजीला आणायला तुमच्याबरोबर स्टेशनला येऊ का? राजूने आईला विचारले. राजूचे आपल्या आजीवर फारच प्रेम होते. त्याची आजी दिल्ली येथे त्याच्या मोठ्या काकांकडे राहत असे. शायद दादी है क्योंकि वो काका के साथ रहती है ना? यानी उसके पापा के बड़े भाई के साथ रहती है. इसका मतलब शायद दादी आ रही है. होय राजू, उद्या सकाळी आजीला आणायला आपण सगळेजण स्टेशनवर जाऊया, आई म्हणाली. दुसऱ्या दिवशी आई, राजू, बाबा असे तिघेही जण वांद्रे टर्मिनस येथे सकाळीच पोहोचले. ट्रेन 8 वाजता येणार होती. सगळेजण 7:30 स्टेशनवर आजीला घ्यायला हजर होते. राजू तर आजीला बघायला खूप आतुर झाला होता. याने खूप एक्साइटमेंट थी उसको, आतुरता थी. कधी एकदाची गाडी स्टेशनवर येते असे त्याला झाले होते. स्टेशन माणसांनी गजबजलेले होते. चॉकलेट, गोळ्या, बटाटे वडे, समोसे विकणारे खाद्य विक्रेते इकडून तिकडे फिरत होते. बाजूलाच मासिके, वर्तमानपत्र विकणाऱ्यांचे स्टॉल होते. मिनरल वॉटर विकणारी मुलं पाणी पाणी ओरडत आरडाओरडा करत होती. राजूला खूप खूपच गंमत वाटली. शेवटी एकदाची राजधानी एक्सप्रेस स्टेशनवर आली. गाडीमधून मोठ्या मोठ्या प्रवासी बॅगा, ट्रॅव्हल बॅग्स घेऊन प्रवासी ट्रॅव्हलर्स हळूहळू खाली उतरू लागले. तेवढ्यात राजूचे लक्ष आजीकडे गेले. आई, ती बघ आजी, असे म्हणत राजू धावतच आजीकडे गेला. त्याने आजीला घट्ट मिठी मारली. आजीच्या मायेची ऊब त्याला खूपच आवडली. ऊब याने आधार, मायास याने गर्माहट. ऊब का मतलब होता है गर्माहट, जो किसी को हक करने के बाद, मम्मी को, दादी को हक करने के बाद जो महसूस होती है गर्माहट, वो प्यारी सी, उसको ऊब बोलते हैं मराठी में. घरी आल्यानंतर विश्रांती घेऊन आंघोळ करून सगळे जेवायला बसले. आजी दिल्लीहून येताना राजूच्या आवडीचे बेसनाचे लाडू घेऊन आली होती. आता संपूर्ण महिनाभर ती राजूच्या घरीच राहणार होती. आजीने राजूला हळूहळू सगळी छोटी मोठी कामं करायला शिकवली. घरी आलेल्या पाहुण्यांना पाण्याचा ग्लास भरून देणे, जेवण झाल्यावर ताट भांडी उचलून ठेवणे, कपडे जागेवर ठेवणे, अशी कामं करण्यात राजूला गंमत वाटू लागली. आजीने त्याला संध्याकाळी देवापुढे दिवा लावून श्लोक म्हणायला शिकवले. तो स्वतःहून आईला कामात मदत करू लागला. बाबांबरोबर बागेत बागकाम करू लागला. बागकाम याने गार्डनिंग. त्याने अंगणात जाई जुई यांच्या वेली लावल्या. त्यांना तो नियमितपणे पाणी घालू लागला. राजूला सुट्टीत खेळायला एक हक्काचा सवंगडी मिळाला होता. सवंगडी फ्रेंड, मित्र, मैत्रीण. कधी कधी आई, बाबा, राजू, आजी असे चौघेजण मिळून कॅरम खेळायला बसत. राजूने आजीला सापशिडीचा खेळ शिकवला तर आजीने त्याला सागरगोटे खेळायला शिकवले. सागरगोटे याने छोटे छोटे पत्थर लेके जो ऊपर फेंके कॅच किए जाते हैं उसे सागरगोटे बोला जाता है. इतके दिवस सतत मोबाईल मागणारा राजू आता मात्र त्याकडे ढुंकूनही बघत नव्हता. राजू मधील हा बदल पाहून आई बाबांना खूप आनंद झाला. थोड्याच दिवसात सुट्टी संपली. आजीची परत जाण्याची वेळ जवळ आली. राजू अगदी हिरमुसला, याने वो उदास हो गया. आजीने तिचे सामान बॅगेत भरले तेव्हा तर त्याला रडूच आले. रडता रडता तो आजीला म्हणाला,
आजी मला वचन दे की दर उन्हाळ्याच्या सुट्टीत तू मुंबईला आमच्या घरी येशील. राजूच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आजीने आसू हळुवारपणे पुसले. ती म्हणाली, येईन पण एका अटीवर. काय? कोणती अट? राजूने विचारले. अट याने कंडिशन, शर्त या करार. दर दिवाळीच्या सुट्टीत तू माझ्याकडे दिल्लीला राहायला येशील. राजू खुद घनसला, म्हणाला, येस प्रॉमिस, मी नेहमी येईन तुझ्याकडे आजी. सगळे जण आजीला सोडायला स्टेशनला गेले. गाडीने सिग्नल दिला, गाडीने शिट्टी वाजवली. शिट्टी शिळ याने व्हिसल. राजूने हात हलवत निरोप दिला आणि दिवाळीच्या सुट्टीची स्वप्न पहा तो आनंदाने घरी आला. हात हलवत याने बाय बाय करते हुए. सिमिलर वर्ड्स, प्रेम माया लव, शिट्टी शीळ विसल, उब आधार माया वाम्थ, अंघोळ स्नान बाथ, पाहुणा अतिथी गेस्ट, अट करार शर्त कंडिशन. इंग्रजी शब्द, टेलिफोन एक्सप्रेस स्टेशन टर्मिनस स्टॉल मोबाईल सिग्नल, हे सगळे इंग्लिशचे शब्द आहेत. ते मराठीमध्ये जसेच्या तसे लिहिले गेलेत. श्लोक, पवित्र मंत्रोच्चार. सागर गोटे, दगडांच्या सहाय्याने खेळायचा खेळ. खाद्य विक्रेते, खाण्याचे पदार्थ विकणारी माणसे. अश्रू, डोळ्यातून दुःखाने किंवा आनंदाने वाहणारे पाणी. आतुर होणे, उत्सुक असणे. खुदकण हसणे, मनापासून हसणे. ढुंकूनही न बघणे, अजिबात न बघणे. हिरमुसणे, नाराज होणे, दुःखी होणे. विरुद्धार्थी शब्द, हजर गैरहजर, प्रेझेंट अब्सेंट, खाली वर, अंडर अबो, घट्ट सेल, टाइट लूज. वाक्यात उत्तरे लिहा. आन्सर इन वन सेंटेन्स. आजी कोठे राहत होती? आजी दिल्लीत राहत होती. कोठे, कोणत्या, कोणाकडे, याच्या जागी उत्तर तुम्ही लक्षात ठेवलं तर बाकी जसंच्या तसं लिहू शकता. अर्ध उत्तर प्रश्नातच असतं, त्यामुळे उत्तरे लक्षात ठेवायला सोपे जातात आणि आपल्याला जास्त स्ट्रेस येत नाही. त्याच्यामुळं कोठेच्या जागी दिल्लीत, आजी कुठे राहत होती? दिल्लीत. तर आजी दिल्लीत राहत होती. आजी मोठ्या काकांकडे राहत होती. कोणाकडे? मोठ्या काकांकडे. आजी राजूने अंगणात कोणत्या फुलांचे वेली लावले होते? जाई जुई फुलांचे वेली. जाई जुई लक्षात ठेवायचं. मग बाकी जसंच्या तसं सेंटेन्स फॉर्म करता आलं पाहिजे तुम्हाला. आजी येताना कोणता खाऊ घेऊन आली? आजी येताना बेसनाचे लाडू घेऊन आली. लाडू पाहिजे तिथे. आजी मुंबईला कोणत्या ट्रेनने आली? आजी मुंबईला राजधानी एक्सप्रेसने आली. राजधानी कोणत्या? राजधानी एक्सप्रेस. चौकटी पूर्ण करा. चौकटी म्हणजे हे जे रेक्टँगल्स आहेत ते. राजू आणि आजी खेळणारे खेळ, सापशिडी, कॅरम, सागरगोटे. आजीने राजूला संध्याकाळी काय करायला शिकवलेले ते काम, देवापुढे दिवा लावून श्लोक म्हणायला शिकवले. तीन ते चार ओळीत उत्तर लिहायचं. इथे तीन ते चार ओळीत उत्तर आलं तरच मार्क्स मिळतील, नाहीतर एका वाक्यात तुम्ही उत्तर लिहिलं तर मार्क्स कटतील ना. आजीने फोनवर राजूला कोणता निरोप दिला? आजीने फोनवर राजूला निरोप दिला की आईला सांग उद्या राजधानी एक्सप्रेसने, इथे अर्धवट लिहिलंय त्यांनी, मी येते आहे. इथे आहे उत्तर, आईला सांग उद्या राजधानी एक्सप्रेसने उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मी तुमच्याकडे येते आहे. हा निरोप राजूला दिला आजीने. राजूने आजीकडे कोणते वचन मागितले? राजूने आजीकडे वचन मागितले की मला वचन दे आजी की दर उन्हाळ्याच्या सुट्टीत तू मला आमच्या घरी, तू मुंबईला आमच्या घरी येशील. काय वचन मागितले राजूने आजीला? की आजी मला तू वचन दे की दर उन्हाळ्याच्या सुट्टीत समर वॅकेशन मध्ये तू मुंबईला आमच्या घरी येशील. आई बाबांना आनंद का झाला? आता माझ्या पोरांनी हे खालचं उत्तर इथे वर लिहिलंय, इथलं उत्तर लिहिलंच नाही जे मी तुम्हाला तिकडे दाखवलं. तर आई बाबांना आनंद का झाला? राजूने आजीकडे कॅरम सापशिडी सागरगोटे असे खेळ खेळायला शिकला. त्यामुळे इतके दिवस सतत मोबाईल मागणारा राजू आता मात्र त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हता. राजूमधील हा बदल पाहून आई बाबांना आनंद झाला. आजीने राजूला शिकवलेली घरातली कामे कोण? आजीने राजूला घरातली छोटी मोठी कामे करायला शिकवली की घरी आलेल्या पाहुण्यांना पाण्याचा ग्लास भरून देणे, जेवण झाल्यावर ताट भांडी उचलून ठेवणे, कपडे जागेवर ठेवणे आणि संध्याकाळी देवापुढे दिवा लावून श्लोक म्हणणे, इतकी कामे शिकवली. आणि आईला पण स्वतः
मदद करायला शिकवलं आजीने। अभी इसमें 3-4 पॉइंट्स है ना, तो आप पॉइंट्स में याद रखना हमेशा, और वहां पे लिखते हुए सेंटेंस फॉर्म करके आप लिख सकते हो। तो पॉइंट्स कौन से आहेत, आजीने कुठली कुठली कामं शिकवली, छोटी मोठी कामे करायला शिकवली, कुठली, पाहुण्यांना पाण्याचा ग्लास भरून देणे नंबर 1, दुसरं जेवण झाल्यावर ताट भांडी उचलून ठेवणे, तिसरं कपडे जागेवर ठेवणे, आणि चौथं देवापुढे देवा लावून श्लोक म्हणायला शिकणे शिकवले। तो 4 पॉइंट्स आहे, तो उसके कम से कम 3 या 4 लाईन्स आप आराम से बना सकते हो। राजूने पाहिलेल्या स्टेशनचे वर्णन करा। राजू आई बाबांबरोबर वांद्रे टर्मिनसला गेला। स्टेशन माणसाने गजबजलेले होते। चॉकलेट, गोळ्या, बटाटे वडे, समोसे विकणारे खाद्य विक्रेते इकडून तिकडे फिरत होते। बाजूलाच मासिके आणि वर्तमानपत्र विकणाऱ्यांचे स्टॉल होते। मिनरल वॉटर विकणारी मुले पाणी पाणी असे ओरडत होती। राजूला खूपच गंमत वाटत होती। राजधानी एक्सप्रेस स्टेशनवर आल्यावर गाडीमधून मोठ्या मोठ्या प्रवासी बॅगा घेऊन प्रवासी हळूहळू खाली उतरू लागले। कंसात दिलेल्या सवयींचे वर्गीकरण करा। इथे यहाँ पे ब्रॅकेट में कुछ आदती दी गई है, उसको कॅटेगराईज करना है, अच्छी आदतों में या बुरी आदतों में। तो मोठ्या चांगल्या सवयीमध्ये कुठल्या येतात, मोठ्या माणसांबरोबर बागकाम करणे, घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी आणून देणे, आणि वाईट सवयीमध्ये काय येतं, सतत मोबाईलवर खेळ खेळणे, उशिरा उठणे। या पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांसाठी योग्य मराठी पर्याय निवडा। स्टेशन, स्थानक, एक्सप्रेस, वेगवान आगगाडी, मिनरल वॉटर, खनिजयुक्त पाणी। तुम्ही पाहिलेल्या रेल्वे स्टेशनचे वर्णन 5 ते 6 ओळीत लिहा। तुम्ही रेल्वे स्टेशनवर कधी गेला असाल तर तिथे काय काय पाहिलं हे तुम्हाला लिहायचंय 5-6 ओळीमध्ये, लाईन्समध्ये। मे महिन्याची शाळेला सुट्टी लागली होती, त्यामुळे आम्ही रत्नागिरीला आजोळी जायचे ठरवले। आजोळी याने मामा के गाव, आजी के गाव याने नानी के गाव। रत्नागिरीला जाण्यासाठी दादर रेल्वे स्टेशनवर आलो। स्टेशनवर लोकांची खूप गर्दी होती। तिकिटे काढण्यासाठी लोकांची लांब रांग लागली होती। प्रवाशांच्या सामानाची ने आण करणारे हमाल होते। स्टेशनवर खाद्यपदार्थांचे अनेक छोटे छोटे स्टॉल होते। तेथून लोक वडापाव, पाण्याची बाटली, शीतपेयाच्या बाटल्या याने कोल्ड्रिंक्स की बॉटल्स, शीतपेय याने कोल्ड्रिंक बॉटल, शीत याने कोल्ड, पेय याने ड्रिंक विकत घेत होते। वर्तमानपत्र याने न्यूजपेपर आणि मासिके, मासिक याने जो मंथली आते हैं ऐसे मॅगझिन्स, मासिक याने महिना ना, जो महिने में एक बार पब्लिश होते हैं वो, अनेक स्टॉल होते। प्रवाशांच्या सोयीसाठी पंखे सुद्धा लावले होते। स्वच्छतागृह याने जो वॉशरूम्स होते हैं व पाण्याची सुद्धा सोय होती। सोय याने वहां पे प्रोवाइड किया हुआ था, वॉशरूम्स भी और पाणी पिणे की व्यवस्था वहां पे की गई थी।